आमचं लक्ष शरद पवार गट उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला रोखायचं आहे, त्यामुळे 42 जागांवर अडकू नका, 45 जागा जिंकायच्या आहे. जागा तर 17 झाल्या, 45 कुठल्या काढल्या? लोकसभेच्या 17 जागा त्यांच्या आल्या आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब उद्धव ठाकरे हे मेजर फोर्सेस आहेत आणि त्यांना अटकाव करा याचा अर्थ आपण आता कमी पडतो आहे, बरीचशी पिछेहाट झालेली आहे, हे त्यातनं इनडायरेक्टली मेसेज आहे. कधी केलं त्यांनी एक सभेमध्ये असं बोलले, शरद पवार साहेब माझे दैवत आहे, माझं चुकलं तर माझे काम झालं. शक्यतो ही राजकीय रणनीती आहे का त्यांना खरोखर पश्चाताप झालेला आहे असं तुम्हाला वाटतं? माहीत नाही, पण अलीकडं ते त्यांचा स्वभाव त्यांनी थोडासा कन्सल्टन्सी कंपनी जी आहे त्यांच्या ताब्यात दिलेला आहे आणि जे त्यांचे ॲडवायझर आहेत अरोरा म्हणून ते सांगतील तसं ते विधानं करतात असा सगळ्यांचा समज आहे, त्यामुळे हे मनापासून बोलले का नाही हे कळायला मार्ग नाही. वेळोवेळी ते खंत व्यक्त करतायत दिलं जायचं. आता ते ह्या राष्ट्रवादी तुमच्या राष्ट्रवादीचं तिकीट हे कोणाला असणार? महाविकास आघाडीचं गणित कसं होणार? इथले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते, त्यामुळे इथली जागा बहुतेक आम्हाला मिळणार आहे, पण महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी हे घोषित होईल. साहेब आज राऊत साहेब बहुतेक तशीच होईल. शेवटचा प्रश्न घेतोय, असं तर नाही त्यांचा स्वभाव आता आम्हाला जवळून माहिती आहे, त्यामुळे ते एकदा बोलले की बोलले, त्यात रिव्हर्स नसतो. आता हा रिव्हर्स येतोय हे त्यांच्या स्वभावाला धरून नाही आहे, त्यामुळे ते कन्सल्टंटने सांगितलं असेल आता असं बोला म्हणून कदाचित बोलले असतील, मला माहित नाही. हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारावा. साहेब मिळालं का अक्षय शिंदेचे प्रकरण आहे ते महाराष्ट्रातले मराठा आरक्षणचा वाद होता, मुद्दा होता, जरांगी पाटलांची आता प्रकृती खालवलेली आहे, कुठंतरी या मराठा ओबीसी वादावरून पडदा हटवण्यासाठी किंवा हे मीडियामध्ये जे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण हा मुद्दा दाखवत होते रोज, कुठंतरी हा मुद्दा हटवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेला काय? आता मी त्याच्यावर काही बोललो की उद्या दिवसभर तेच चालू राहील, त्यामुळं आता त्यांना खाद्य देण्याची काही माझी इच्छा नाही आहे. पण एक खरं आहे की अनेक गोष्टीला सरकार घाबरायला लागलेलं आहे, त्यामुळं वेगळे उपाय उडकण्याचा प्रयत्न सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा आहे, त्यांना आपला पराभव अटळ दिसतोय आणि त्यामुळं असे उद्योग काही गोष्टी ते करत असावेत असा माझा अंदाज आहे. व त्यामध्ये वेगवेगळे इश्यू समोर येतात ते आणि जो आरोपी होता त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि आपण असं काही सांगितलं की त्याला जर कधी बुरखा बांधलेला असेल तो बंदूक कसा हिसकू शकतो, पण ह्याच्यावरनं आता राजकारण जरा आणखीन पुढे जातं काय सांगा? असं आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे, त्याने बुरखा घातलेला होता आणि तो बंदूक कशी हिसकावू शकतो? तर ठीक आहे, आता त्यांनी काय केलं त्याचं कृत्य जे आहे ते समर्थनीय नाही आहे. आमचा मुद्दा एवढाच आहे की जी शिक्षण संस्था आहे त्याचे चालक फरार आहेत, पोलीस स्टेशनमध्ये FIR लवकर दाखल करून घेतला नाही, या दोन गोष्टी या धसाला लागल्या पाहिजेत आणि त्याचा मृत्यू झाला म्हणजे आता बाकी सगळं केस संपली असं सरकारने करू नये आणि ती चौकशी करावी. सरकारला खरं म्हणजे मी कसाबचं उदाहरण सांगितलं की एखाद्या गुन्हेगाराला फाशी द्यावी हे समाजाचं मत असतं, तसं कसाबच्या वेळी होतं, तेच मत आमचं आजही आहे की अशा घाणेरड्या कृत्य करणाऱ्यांची करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे, परंतु ते करत असताना त्यामध्ये त्याला सहभाग होणारे, त्याला मदत करणारे, त्याच्या गुन्ह्यात सहभागी असणारे या सगळ्यांचीच नावं बाहेर आली पाहिजेत ना. कुठेतरी शेतकऱ्यांचा विरोधात शेतकरी भारतातला मोडला पाहिजे आणि शेतकऱ्याचं कुठेही उत्पन्न वाढू नये अशी सर्व शेतीमालाबाबतीत सरकारची नीती आहे. तेल बियांच्या आयातीबद्दल, तेल आयात करण्याच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी या महाराष्ट्र भारतातल्या शेतकऱ्याचा दर
शेतीमालाला जास्त दर वाढायला लागले की यांच्या पोटात गोळा येतो आणि महागाई वाढते असं समजतात, आणि मग तो शेतीमाल कसा दर पडेल त्यासाठी जगातून कुठूनही हुडकून, कांदा असेल, सोयाबीन असेल, सोयाबीनचं तेल असेल, कुठूनही दुनियातून हुडकून काढतात आणि शेतकऱ्याचा पेकाट मोडतात. कांदा रडवणार, सोयाबीन रडवणार, कपास रडवणार, सगळ्या पीक विम्याचे प्रश्न रडवणार, हे सरकार कितीही काही घोषणा केल्या तरी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात तुम्ही फिरला तर तुमच्या लक्षात येईल, लोक या सरकारला पुन्हा मत देणार नाही. कुठेतरी शेतकऱ्यांचा विरोधात शेतकरी भारतातला मोडला पाहिजे आणि शेतकऱ्याचं कुठेही उत्पन्न वाढू नये अशी सर्व शेतीमालाबाबतीत सरकारची नीती आहे. तेल बियांच्या आयातीबद्दल, तेल आयात करण्याच्या बाबतीत, सगळ्याच गोष्टी या महाराष्ट्र भारतातल्या शेतकऱ्याचा दर शेतीमालाला जास्त दर वाढायला लागले की यांच्या पोटात गोळा येतो आणि महागाई वाढते असं समजतात, आणि मग तो शेतीमाल कसा दर पडेल त्यासाठी जगातून कुठूनही हुडकून, कांदा असेल, सोयाबीन असेल, सोयाबीनचं तेल असेल, कुठूनही दुनियातून हुडकून काढतात आणि शेतकऱ्याचा पेकाट मोडतात. कांदा रडवणार, सोयाबीन रडवणार, कपास रडवणार, सगळ्या पीक विम्याचे प्रश्न रडवणार, हे सरकार कितीही काही घोषणा केल्या तरी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात तुम्ही फिरला तर तुमच्या लक्षात येईल, लोक या सरकारला पुन्हा मत देणार नाही. मी सरकार विरोधी पक्षात आहे, सत्ता सत्तेत येईल त्यावेळी बघू, पण सत्तेत जे आहेत त्यांच्याकडूनच जरांगींच्या त्यांच्या चर्चा झाल्या आहेत, त्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत, ते सत्तारूढ पक्षाने निर्णय घ्यावा, आम्ही त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. आम्ही सत्तारूढ पक्षाने निर्णय घेतला तर आम्ही कुठलाही ओबीसींचा असो, मराठा समाजाचा आरक्षणाचा असो, सरकारने या दोन्ही घटकांशी बोलणं केले, सरकारने निर्णय घ्यावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. बहुतेक तशीच होईल. साहेब एक शेवटचा प्रश्न घेतोय, चार टर्मपासून येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पारंपरिक विरोधी होते, आता महाविकास आघाडीमध्ये आपण एकत्र आहात, आता यावेळेस आपलं तिकीट हे राष्ट्रवादीला मुळांना ते दिलं जायचं, आता ते ह्या राष्ट्रवादी तुमच्या राष्ट्रवादीचं तिकीट हे कोणाला असतात, महाविकास आघाडीचं गणित कसं होणार? इथले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते त्यामुळे इथली जागा बहुतेक आम्हाला मिळणार आहे, पण महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी हे घोषित होईल. साहेब आहेत ते सांगताय की मात्र बोलणं झालंय, तिकीट मला फिक्स आहे, तशी तयारी पण ते करतात, मला माहित नाही आता कोण कोण तयारी करते, कुठं कुठं कुणा कुणाला इच्छा आहे उभा आहे मला जास्त माहित नाही, त्यामुळे बघू पुढे काय होतं. साहेब आज संजय गाव आपल्या पक्षात येण्यात इच्छुक होते, आपल्या सभेच्या स्टेजवरही आले होते, मात्र त्यांना खुशी न मिळाल्यामुळे ते माघारी गेले असे. नाही, गोकुल जिरवारांनी माझ्या स्वागताचे बोर्ड लावलेले, मोठे लावलेले, फार चांगले लावलेले, आणि ते व्यासपीठावर वेळ कमी होता, त्यामुळे इच्छुक जे उमेदवार आहेत तिथले आमच्या पक्षाकडे ज्यांनी अर्ज केला त्या लोकांना आम्हाला बोलून देता आलं नाही, उशीर झाला. आपण बघितलं इथं किती वाजले, आता 10 वाजता, पण अजून आमचे 4 वक्ते बोलायचे राहून गेले, त्यामुळं गोकुल जिरवाळांना आणि आमचं स्वागत कमानी लावून केलं आणि त्यांची आम्हाला सदिच्छा आहे असं दिसतंय. एकंदर अद्याप महाविकास आघाडीवर जागा वाटप झालं आणि त्यांनी उमेदवार जाहीर केले, उमेदवार जाहीर करायचे नाहीत असं आमचं सगळ्यांचं ठरलेलं होतं, आणि त्यानंतर त्यांनी जाहीर केलं असेल तर मग माहीत नाही मला, पण महाविकास आघाडीचा पूर्ण निर्णय झाल्यानंतर जागा वाटप, मतदारसंघांचं वाटप जाहीर होईल, त्यानंतर उमेदवार जाहीर करावेत असं आमचं ठरलेलं होतं. काल पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यात 6 म्हणताय की आमचं लक्ष शरद पवार गट, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला रोखायचं आहे, त्यामुळे 42 जागांवर अडकू नका, 45 जागा जिंकायच्या. जागा तर 17 झाल्या, 45 कुठल्या काढल्या, लोकसभेच्या 17 जागा त्यांच्या आल्या, आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे हे मेजर फोर्सेस आहेत आणि त्यांना
अटकाव करा, याचा अर्थ आपण आता कमी पडतोय, बरीचशी पिछेहाट झालेली आहे, हे त्यातनं इनडायरेक्टली मेसेज आहे. संडोरी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.